आज पूर्ण कारग दिलेले वचन प्रणिता आज पूर्ण प्रणिता तुझी सासू गए बाकी इकडे घ्या फोटो काढतो रवींद्र चौगुले आणि त्यांचं नाव काशीनाथ गवाळी त्यांच्या मुला मुलीचा साखरपुड्याचा आता प्रोग्राम आहे. तेव्हा आता पहिली आमची पद्धत कशी आहे की पंचायत टाकणे. आता पंचायत टाकल्यानं कसं काय असेल तुम्हाला जे सामान सांगितलेलं असेल ते साहित्य इथं काढा. मग आम्ही तुम्हाला दोन शब्द विचारले की तो विषय संपेल. नंतर साखरपुडा. आता साखरपुडा करताना आमची ही सगळी मंडळी आली गाववाले गाववाले. आता मग आमची आमचा हा पंचायत टाकणी झाली की आमचा कार्यक्रम संपला. मग त्यांच्याकडे गेला गाववाल्यांकडे. मग ते आता गाववाले म्हणतो तुम्हाला विचारायचं असेल काय असेल ते गाववाले म्हणतो पंचायत टाकणीचं सामान फक्त काढा उपूप घ्याने काढा. आम्ही वेगळं का सांगतो की हे कसं वाटलं कुठे गेलं आणि ते आहे ते नंतर चाकल कोपरा धरून पंचायत सुपारी काढला पाहुणे काय ते झाले पंचाची सुपारी तुम्ही काढला. आता ती पंचाची सुपारी काढताना तुम्ही आधी पहिल्यांदा म्हणजे ते बोलणं करून सुपारी काढावी ती. मी म्हटलं मग आता शास्त्राप्रमाणे बाबा तुम्ही कशासाठी आला काय तुम्हाला कुठून आला ते सांगा. मग इकडं कोणाकडे आला दोन तीन शब्दात सांगा. आणि आम्ही नागरात आलो गव्हाळी म्हणून कसं गव्हाळी हा चौगुले रवींद्र चौगुले हा त्यांच्या पूर्वीच्या साखरपुड्यासाठी साखरपुड्यासाठी आता काय तयारी तयारीतच आहे. काय गाववाल्यांना कशासाठी बोलवलं नेमकं बाबू सांगता ना कशा गाववाल्यांना बोलवतात ते जवळजवळ बसून जाणार नाही. तुम्हाला बोललं आहे आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत. कुठून? नाकऱ्यातून. कशासाठी? तर त्याच्याने विचारा तुम्ही. मी म्हटलं ते आलेत म्हटलं ते म्हटलं आमची गाव आले त्यांना विचारा. पाहुणे कुठून आलात तुम्ही? नाकऱ्यातले कोण? गव्हाळी. गव्हाळी गव्हाळी वाडीवरती. काय निमित्ताने आला तिकडे? साखरपुड्यानिमित्त सगळ्यात धैर्यात आलात. मग तुमचं मालको मालकी काही गोष्टी झालेल्या आहेत का? मुलीचे मामा वगैरे आलेत का? तुम्हाला सगळी खबर आहे ना? मग काय तुम्ही साखरपुड्याच्या निमित्ताने जर आला असाल आणि तुमची सगळी तयारी असेल मालको मालकी तुमचे जर व्यवहार सगळे झालेले आहेत तर मग काय साखरपुड्याचं साहित्य काढायला काय हरकत नाही. काढा राम राम. हो Oh, my God.
चमके दुनिया तुझा के सतैरा चमके दुनिया तुझा के सतैरा चमके के सतैरा चमके ए नाव घे सांगा रे ते सोड नो नाव नको घे बोलण्यासाठी आणलं प्रॉपर येतो मला हा नंबर नको बाबू अरे तू आता नहीं ना तू हाँ बोल हेलो हाँ हाँ शादी तुम बोल मैं वर्तू वर्ती कर चालेल ठीक आहे बघतो मी आलं आलं कधी रात्री किती वाजता आलं